देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात अमूल्य योगदान देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने काल दिनांक 30 जानेवारी रोजी महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहण्यासाठी तसेच 30 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय एकात्मता व जातीय सलोखा दिवस म्हणून साजरा केला जातो. जळगाव येथील नगर परिषदमधील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस प्रसेनजीत पाटील, रंगराव देशमुख, विधानसभा अध्यक्ष प्रकाश ढोकणे, माजी तालुका अध्यक्ष प्रशांत दाभाडे, तालुका अध्यक्ष प्रमोदभाऊ सपकाळ, तालुका कार्याध्यक्ष महादेव भालतडक, महिला तालुका अध्यक्षा वर्षाताई वाघ, शहर अध्यक्ष अजहर देशमुख, जिल्हा कार्यकारिणी सदस्य शेख जावेद, माजी तालुका कार्याध्यक्ष एम डी साबीरभाई, शहर कार्याध्यक्ष संजय ढगे, माजी नगरसेवक संजय देशमुख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष पराग अवचार, इरफान खान, ॲडव्होकेट मोहसिन खान, ॲडव्होकेट करीम खान, आशिष वायझोडे, आताउल्ला खान, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष अब्दुल हमीद, सिद्धार्थ हेलोडे, योगेश गोपे, निजाम राज व सहकारी उपस्थित होते. इकड्या बाजूला 2014 पासून प्रवास झालेला आहे. त्या प्रवासाचे दुर्दैवाने साक्षीदार आपण आहोत. आपल्याला ते उघड्या डोळ्याने पाहायला लागून आलेलं आहे. ज्या महात्म्यांनी उभं आयुष्य या देशाच्या जडणघडणीमध्ये गंगा जमिनीचं तहजीब कशाला म्हणतात ते घडवण्यामध्ये अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यावेळेला जीवाचं रान केलं आणि महात्मा गांधीच्या नेतृत्वामध्ये या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये सिंहाचा वाटा त्यांचा सर्वांचा राहिलेला आहे. आणि ह्या या स्वातंत्र्यानंतर हे देशाची जडणघडण जेव्हा झाली 1950 हा देश जेव्हा त्याला आपलं संविधान दिलं गेलं हा गणराज्य हा सेक्युलर म्हणून त्या ठिकाणी आपला म्हटलं गेलं. इथं कोण्या जाती धर्माचा विशेष नाही. सर्व जाती धर्माचे लोक या देशामध्ये मुला गोविंदाने आणतील अशा प्रकारचं संकल्पना मुहूर्तमेढ करणाऱ्या महात्मा गांधींचं आज या ठिकाणी पुण्यस्मरण आहे. त्यानिमित्तानं जी आज बिघडलेलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपले नेते आदरणीय पवारसाहेबांनी आवाहन केलं आणि आवर्जून आजच्या दिवशी जातीय सलोखा व जे सौहार्द जे आज संबंध देशामध्ये ज्याला आव्हान दिलं जाऊन राहिलेलं आहे ते कुठेतरी सांभाळलं गेलं पाहिजे यासाठी आज आपण तुम्ही सर्वांनी महात्मा गांधीच्या विचारांच्या समोर आपण नतमस्तक झालं पाहिजे. देशाला खऱ्या अर्थानं देशाला या जगामध्ये जर ओळख असेल तर देशा जगामध्ये ओळख दोनच व्यक्तीपासून आहे, एक गांधी आणि बुद्ध. पण नेमकं उलट आपल्या देशामध्ये जे सध्याचं सरकार आहे ते त्याला वेगळीकडे नेण्याचा प्रयत्न करतं आहे हे दुर्दैवानं आपल्याला या ठिकाणी मान्य करावं लागेल. तर काळ आहे बदलत राहतो हे देखील आपल्याला हा निघून जाईल आणि या देशामध्ये पुन्हा समतेचं वातावरण दिसेल, समतेचं वारं पसरेल अशी या आजच्या दिवशी आपण अपेक्षा करूया. आपल्या तालुक्याच्या वतीनं किंवा आपल्या जिल्ह्याच्या मध्ये सर्वच फार कमी ठिकाणी कार्यक्रम होत असतील त्यात आपला तुमच्या जळगावजवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की तुम्ही सर्वांनी आज एवढं व्यस्ततेचा कार्यक्रम असून सर्वांना आमंत्रित केलं आणि पहिला वहिला कार्यक्रम मला वाटतं नवीन टीमचा पहिला वहिला कार्यक्रम महात्मा गांधींच्या आज या पुण्यस्मरणा दिवशी होऊन राहिलेला आहे. त्यांची विचारसरणीला तुम्ही पुढे नेण्याचा संकल्प या ठिकाणी सोडत आहात त्याबद्दल तुमचे देखील थोडं मना कडा करावे तेवढे कौतुक कमी राहील. पुन्हा आपण या ठिकाणी संपर्क संकल्प करूया. किमान आपल्या भागातील जातीय सलोखा व सौहार्द कसं कायम राहील यासाठी तुम्ही आपण सर्व